निर्गमन। मिस्र देश सोड्याच्या वक्ती इस्रायल लोकायले खूप आनंद झाला। आता ते गुलाम नव्हते, ते आता प्रतिज्ञा केलेल्या देशाकडे जात होते। मिस्र देशातल्या लोकायनं इस्रायली लोकायनं मागितलेल्या सर्व वस्तू देऊन दिल्या, आतपर्यंत की सोने चांदी आणि दुसऱ्या मूल्यवान वस्तू त्याले दिल्या। काही दुसऱ्या देशाच्या लोकायनं पण देवावर विश्वास ठेवला आणि इस्रायल लोकाय बरोबर त्यानं पण मिस्र देश सोडला। देव एका उंच ढगाच्या खांबाद्वारे जो दिवसा त्याच्या समोर चालत होता आणि रात्री तोच उंच आगीचा खांब बनत होता, त्याच्याद्वारे त्याने त्याचे मार्गदर्शन केले। देव नेहमी त्याच्या बरोबर होता आणि प्रवासात त्याचे मार्गदर्शन करत होता। त्याला एकच गोष्ट करायची होती, ते म्हणजे देवाचे आज्ञापालन करणे। थोड्या वेळाने इकडे फिरोन राजाचे आणि त्याच्या लोकायचे मन बदलले आणि इस्रायली लोकायले परत गुलाम करावे असे त्याला वाटले। देवाने फिरोन राजाले हट्टी आणि कठोर बनवले, हे याच्यासाठी की लोकायले खऱ्या आणि जिवंत देवाची ओळख झाली पाहिजे। आणि यहोवा देव हा फिरोन राजा आणि त्याच्या देवी देवतापेक्षा अधिक सामर्थ्यशाली हाय हे त्याला समजले पाहिजे। मग फिरोन राजा आणि त्याचे सैनिक इस्रायली लोकायले परत त्याचे गुलाम बनवण्यासाठी त्याचा पाठलाग करू लागले। जेव्हा इस्रायली लोकायनं पाहिलं की मिस्री सैनिक त्याचा पाठलाग करून राहिले, तेव्हा त्याला समजले की ते आता मिस्री सैनिक आणि लाल समुद्राच्या मधात फसले आहे। ते खूप घाबरले आणि ओरडले, आम्ही मिस्र देश कायले सोडला, आता आम्ही मरणार। मोशेने इस्रायली लोकायले सांगितले, भेऊ नका, देव तुमच्याकडून आज लढणार हाय आणि तुमचे तारण करणार हाय। मग देव मोशेले म्हणाला, लोकायले लाल समुद्राकडे जाण्यासाठी सांग। मग देवाने इस्रायली लोक आणि मिस्री सैनिक यांच्या मनात ढगाचा खांब उभा केला आणि यामुळे मिस्री सैनिक इस्रायली लोकायले पाहू शकत नव्हते। देवाने मोशेले लाल समुद्रावर आपली काठी उभारण्यासाठी आणि त्या समुद्राला दोन भागात करायले सांगितले। मग देवाने जोरदार वाऱ्याच्या मदतीने समुद्राचे पाणी डावीकडे आणि उजवीकडे वळवले आणि समुद्रात कोरडा रस्ता तयार केला। इस्रायली लोक भर समुद्रात कोरड्या जमिनीवरून चालत गेले आणि त्याच्या दोन्ही बाजूने पाणी भीतीसारखे झाले। मग देवाने मेघ स्तंभ वरती घेऊन रस्त्यातून हटवला, याच्यासाठी की इस्रायली लोक आपल्या हातातून निष्ठून जात आहेत हे मिस्री लोकायले दिसले पाहिजे। मिस्री लोकायने त्याचा पाठलाग करायचे ठरवले। ते इस्रायली लोकायचा पाठलाग करत समुद्राच्या रस्त्याने अंदर आले, पण देवाने त्याचा अंदर भीतीस घातली आणि त्याचे रथ पण चिखलामध्ये अडकून बसले। ते ओरडले, पडा, कारण देव इस्रायली लोकायकडून लढत आहे। जेव्हा सर्व इस्रायली लोक सुरक्षितपणे समुद्राच्या दुसऱ्या बाजूले पोहोचले, तेव्हा देवाने मोशेले आपला हात उंच करायले सांगितला। त्याने असं केल्यानंतर समुद्राचे पाणी मिस्री सैन्यावर पडू लागले आणि पहिले सारखे झाले। समुद्राच्या पाण्यामध्ये सगळे मिस्री सैनिक पाण्यात बुडून मेले। जेव्हा इस्रायली लोकायनं पाहिलं की मिस्री सैनिक मेले, तेव्हा त्याने देवावर आणि मोशे हा देवाचा भविष्यवक्ता हाय ह्याच्यावर विश्वास ठेवला। इस्रायली लोकायनं मोठा आनंद केला, कारण देवाने त्याला मरणापासून अन गुलामगिरीपासून वाचवले होते। आता ते आपल्या देवाची सेवा करण्यासाठी स्वतंत्र झाले होते। इस्रायल लोकायनं त्याला नुकत्याच मिळालेल्या स्वातंत्र्याचा पाऱ्यात खूप गाणे गाऊन आनंद केला अन देवाची स्तुती केली, कारण देवाने त्याला मिस्री सैनिकापासून वाचवले होते। देवाने इस्रायल लोकायले मिस्री लोकायवर कसा विजय दिला अन त्याला गुलामगिरीपासून कसे सोडवले याची आठवण त्याला राहिली पाहिजे म्हणून देवाने इस्रायली लोकायले दरवर्षी वल्लाडन सण साजरा करण्याची आज्ञा दिली। निष्कलंक कोकरूचे बलिदान देऊन त्याचे मांस बेखमीर भाकरी बरोबर खाऊन त्याने हा सण साजरा केला।